बेलतरोडी परिसरात लागलेल्या आगीमध्ये एकूण 92 घरांना क्षती पोहोचल्या आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी या परिसरात भेट देऊन लगेच पाहणी केली तर प्रशासनाला योग्य ती मदत करण्याचे निर्देश देखील यावेळी त्यांनी दिले. बेलतरोडी परिसरात काल लागलेल्या आगीमध्ये 92 घरांचे नुकसान झाले. यात 77 घरांचे पूर्णतः नुकसान झाले असून 15 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. या आगीमध्ये 375 व्यक्ती बाधित असून कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. जिल्हाधिकारी आर विमला यांनी आगीचे वृत्त समजल्यानंतर तातडीने या परिसरात भेट दिली. शासकीय देय मदत तातडीने पोहोचविण्याचे निर्देश दिले. नागपूर उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी घटनास्थळावर तळठोकून पोलिसांसोबत मदत कार्यात लक्ष वेधले. दुपारी 1:30 सुमारास पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत व जिल्हाधिकारी आर विमला यांनी पुन्हा एकदा घटनास्थळाला भेट दिली. आगीच्या कारणांची मीमांसा पोलीस तपासणी करत असून अनुशासन स्तरावरून देय मदतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यात येईल असे यावेळी स्पष्ट केले. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.